पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागामध्ये दोन असे जवळजवळ 64 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र केलेले आहे आणि या ठिकाणी संकलित झालेल्या संपूर्ण मूर्ती मोशी इथे असणाऱ्या खाणीमध्ये आपण विसर्जन करणार आहोत. त्यासाठी ड प्रभाग आणि ई प्रभागामार्फत प्रत्येकी 3 असे 6 कन्व्हेअर बेल्ट जागेवरती लावण्यात आलेले आहेत. ज्या कन्व्हेअर बेल्टवरती आपल्या सर्व मूर्ती त्या कन्व्हेअर बेल्टवरती ठेवून त्या खाणीमध्ये पाण्यामध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था केलेली आहे. आता 6 कन्व्हेअर बेल्ट ठेवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की एकाच जागे सगळ्या मूर्ती ह्या डंप होऊ नयेत म्हणून त्याच खाणीमध्ये 6 कन्व्हेअर बेल्ट ठेवून आपण गणपती विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिकेमार्फत केलेली आहे. मागच्या वेळची जी काही घटना घडलेली आहे मोशीची, ती ज्या ठिकाणी कुठलेही घाट नाही अशा ठिकाणी गणपती विसर्जन करायचा प्रयत्न केल्यामुळे तिथे दुर्घटना घडलेली आहे. तरी याला आपण सर्व ठिकाणी जेवढ्या विसर्जनाचे घाट आहेत ते घाट आपण डिक्लेअर केलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाण्यात जाऊन अशा ठिकाणी बॅरिकेडिंगसुद्धा केलेले आहे. आणि यासाठी लोकांनी गणपती विसर्जन नदीत न करता नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी आपण प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे जवळजवळ 8 प्रभागामध्ये जवळजवळ 40 हौद बांधलेले आहेत, विसर्जनाचे हौद बांधलेत, त्या ठिकाणी लोकांनी विसर्जन करावं. त्याही व्यतिरिक्त मूर्ती संकलन करून अत्यंत चांगल्या प्रकारे मोशीमध्ये म्हणजे नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी मोशीच्या खाणीमध्ये जे पाणी जमा होतं त्या पाण्यामध्ये संपूर्ण या मूर्तींचं विसर्जन करण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे बुडण्यासारख्या या काही घटना आहेत त्या टाळण्यासाठी ही व्यवस्था महापालिकेने गेल्या 2 वर्षापासून करण्यात आलेली आहे.